हे लाईफलाईनचा जे डिसिजन घेतलं गेलं ना ते सप्रेसरांना माहीतच नाहीये. कदाचित या गोष्टीमुळे ते खूप हर्ट झाले. चुकलंय आज आमचं. हे बघा, मला कळतंय की एवढा मोठा डिसिजन झाला आणि तुम्हाला कोणी सांगितलं नाही याचं वाईट वाटतंय तुम्हाला, आणि अगदी नॅचरल आहे ते. पण प्लीज मोठ्या मनाने माफ करा. मला असं वाटतं आपण खूप घाई करतो, आणखीन थोडा विचार करूया. अरे पण तेवढा वेळ कुठे आपल्याकडे दादू, लवकरात लवकर डिसिजन घ्यायचं आपल्याला. अरे म्हणून काय पेशंटकडे दुर्लक्ष करायचं? अरे असिम, तू एकच गोष्ट धरून बसलास मगाचपासून. कारण ती गोष्ट खूप महत्वाची आहे, वी कांट इग्नोर इट. प्लीज अशाने काहीच सोल्युशन निघणार नाहीये, काहीच. यश, सर मी यश, एक मिनिट. अरे यश, यश एक मिनिट ऐकून तर घे माझ. तू एकदम चिडून कसं झालेला रे असं? मी आधी शांतपणेच ऐकून घेत होतो, पण यांना नवीन हॉस्पिटलचं काहीच नाही. फक्त नवीन हॉस्पिटलचाच विचार करायचा का? पेशंटची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार यार? मला पटतंय सर तुमचं म्हणणं, बरोबर आहे. पण एकदा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा समजून घ्या ना तुम्ही. मी समजून घेत नाही असं वाटतंय का तुला? आणि सगळ्यांना जर खुश करत राहिलो ना तर पुढचं प्लॅनिंग कसं करायचं तूच सांग ना. दादू तर काय ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. अरे पण असीमला तुझं म्हणणं पटत नाहीये असं का वाटतंय तुला? हे बघ, त्याचा मुद्दा सुद्धा बरोबरच आहे ना. पेशंटचा विचार करायलाच हवा, हो की नाही? हो, यशची काळजी कळतेय मला. नवीन हॉस्पिटलचं काम अचानक सुरू झाल्यामुळे तो किती टेन्शन मध्ये असेल मी समजू शकतो. यार मी जरा जास्तच बोललो का? नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट मला एवढंच म्हणायचंय की हा मुद्दा ना असा धरून ठेवण्यापेक्षा तुमच्याकडे कसं प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं ना, तसंच आपण ह्या गोष्टीवर सुद्धा सोल्युशन काढूया ना. अंजली, पण पेशंटचा मुद्दा राहतो ना, त्यांना कसं शिफ्ट करायचं, कुठे शिफ्ट करायचं हा प्रश्न तर आहेच ना. सिरियस पेशंट्स आपली जबाबदारी आहेतच, तेवढं मलाही कळतं रोहिणी. आणि म्हणूनच तर म्हणतोय ना त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करूया. म्हणजे तुम्ही दोघंही आपापल्या जागी बरोबर आहात. ओके, आपण एक काम केलं तर काय? तुम्ही दोघं आपापली कामं ठरवून घ्या आणि करा. म्हणजे शिफ्टिंगचं असीम बघेल आणि बाकीचं प्लॅनिंग तू बघ. पटतंय का? शांतपणे एकमेकांशी बोलतच नाहीत ही मुलं. मला काय वाटतं जनार्दन, या असल्या मीटिंगमध्ये काही अर्थ नाही आहे, आपण निर्णय घेऊन टाकूया. नाही बरोबर आहे, दुसरं काय करणार? मला असीमशी बोलायचं, त्याला जरा. मला वाटत सॉरी. मला यश म्हणणं पटलंय. आपण कुठला तरी मधला मार्ग काढूया. मला असं वाटतं शिफ्टिंगचं तुम्ही बघा, पेशन्सनं आम्ही हँडल करतो. मी पण तेच म्हणणार होतो. तू पेशंटच्या शिफ्टिंगचा एक प्लॅन बनव आणि मला दाखव, बाकीचं सगळं आपण कोऑर्डिनेट करू. शुअर. मला फक्त यश, थोडा स्टाफ लागेल शिफ्टिंगसाठी. नो प्रॉब्लेम, तुला हवा तेवढा स्टाफ घे. चालेल. चहा टाकू का?
एक मिनिट ठीक आहे. आवडला का हो? आसिमनी पाठवलंय ना? हो. तुला कसं कळलं? म्हणजे हॉस्पिटलमधून निघताना त्याने आठवणीनं मला दिला आणि म्हणाला की आईला द्या नक्की. मला माहिती होतं त्याचं मन त्याला खात असणार. कबूल करायचं नाही पण विचार करत बसला असेल. काही झालंय का जयू? अहो काय झालं, काल ना मी बोलत होते त्याच्याशी आणि त्याचं माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं म्हणून मी जरा चिडले त्याच्यावरती. नंतर मला असं जाणवलं की मी जरा आधीच केलं. सकाळी घाईघाईने मीटिंगला निघून गेला, मग दिवसभर आमचं बोलणंच नाही झालं. तरीच अगं हॉस्पिटलमध्ये माझ्या मागे मागे होता, मला म्हणाला की हा गजरा घ्या आणि न विसरता आईला नेऊन द्या. खरंच खूप चांगली आहेत नाही ग आपली मुलं, म्हणजे बघ ना मनामध्ये काहीही ठेवत नाही. हो आणि ना नंतर मला यशने सांगितलं ना की असीम नवीन हॉस्पिटलच्या कामाच्या टेन्शन मध्ये होता, तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं. दोघं मिळून छान सांभाळतील हॉस्पिटल. म्हणजे आधी मला थोडस टेन्शन होत पण आता बघतो ना इतकं छान ट्युनिंग आहे दोघांमध्ये. हो खरंच आहे. ऐका ना मी काय म्हणते, आपण यश साठी एखादी चांगली मुलगी बघूया आणि दोघांचं लग्न एका मांडवातच लावून टाकूया ना. झालं. जयू तुला लग्न आणि साखरपुडा याशिवाय दुसरं काही सुचत नाही का ग जयू? जरा शांत शांतपणे घ्या, मी आलो जरा फ्रेश होऊन. असीमला फोन लावते. आईचा फोन. आई मी तुलाच फोन करणार होतो. का रे काय झालं? ऍक्च्युली काल मी तुझ्याशी जे काही वागलो ना त्यासाठी सॉरी. अरे मला नंतर कळलं असीम की तू वेगळ्या टेन्शन मध्ये होतास आणि लगेच सॉरी वगैरे म्हणायची काही गरज नाही. हा तरी पण सॉरी, नाही तुझा राग गेला ना. गेला म्हणजे काय, माझा राग असा किती वेळ टिकणार आहे? आणि असीम तू पाठवलेला गजरा बघून तर पळून गेला माझा राग. गजरा? हो मी लगेच ओळखलं तू पाठवला असशील. आवडलाय ना तुला? प्रश्नच नाही. आणि असीम मोगऱ्याचा गजरा मला किती आवडतो हे तुला चांगलंच माहितीये. हो ओके ओके आता लक्षात आलं. काय काय आलं लक्षात? हे लक्षात आलं कि मी घरी येऊन बोलतो. ओके बाय. बाय बाय. काय काय चाललं होतं तुमचं? बाबा बाबा आईसाठी गजरा घेऊन गेले आणि तिला असं म्हणाले की असीमने तुझ्यासाठी पाठवलंय. हाऊ स्वीट. स्वीट ना? या वयात सुद्धा किती रोमॅन्टिक आहेत ना जनार्दन सर. पगली बाबा कोणाचे आहेत? मी काय म्हणते काम करूया. बरं स्टाफला खूप डाऊट्स आहेत नवीन हॉस्पिटलबद्दल, सो आपण जरा एक मीटिंग घेऊया का, कारण त्यांचे डाऊट्स जर लवकर क्लिअर झाले तर बरं होईल. हॅलो. हाय. काय काय सर? आता काहीच करावं असं नाही वाटत आहे, फक्त तुझ्याकडे बघावं असं वाटतंय. मी काय म्हणते अनु आणि ओंकारला बोलवते ना त्या आज काम नाही होणार आहे. नाहीच होणार आहे, माझं कामावर कॉन्सन्ट्रेशनच नाही आहे, माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन तुझ्यावर पण तुझं माझ्यावर कॉन्सन्ट्रेशन नाही.
काय करताय तुम्ही? हॉस्पिटल मध्ये होता पण मग सगळे आहे तिथे सोड. असू दे, कोणीतरी बघेल. बघू दे, अनु येईल. येऊ दे, ओंकार बघ. जनार्दन सर, बराच उशीर झाला यश, आज तुला. हा ग, ते हॉस्पिटल टेम्पररी शिफ्ट करायचंय ना, त्याच्याच सारख्या मीटिंग्स आणि प्लॅनिंग सुरू, आणि पेशंट सुद्धा आहेतच. हो, पण हॉस्पिटल शिफ्ट करायला चांगली जागा मिळाली हे बरं झालं. ते खरे, त्या त्या बाबतीत आपण खरंच खूप लकी ठरले. हो, पर सर तू फ्रेश हो, मी जेवण गरम करते. आई थांब ना. का रे? बस जरा. काय आता अचानक काय झालंय? आई अग, मनावरचं खूप मोठं बर्डन कमी झालं असं वाटतं. संसारांनी जेव्हा 2 दिवसाची डेडलाईन दिली तेव्हा खूप टेन्शन आलं होतं, पण डॅड त्यांनी एका झटक्यात संजीवनी हॉस्पिटलच्या जागीच लाईफलाईन हॉस्पिटल उभं राहील असं डिसिजन घेतलं आणि सगळा प्रश्नच मिटला. यश, अरे आमचं सगळं आहे ते तुमच्यासाठीच आहे ना, मुलांसाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं सांग. आई, पण डॅड नाही म्हणू शकले असते. मला माहिती आहे ना, ते खूप इमोशनली अटॅच आहेत संजीवनी हॉस्पिटलशी, पण तरी त्यांनी झटक्यात हा निर्णय घेतला आणि मी खूप सरप्राईज झालो. तू खुश आहेस ना यश? आता तुझ्या मनात त्यांच्याविषयी राग नाहीये ना? नाही आई, अजिबात नाही. अरे यश, मुलांच्या सुखात समाधानात त्यांच्या आनंदात आई वडिलांचा आनंद असतो, दुसरं काही नको असतं रे त्याला. तुला माहितीये यश, तुझ्या लाईफ लाईनच्या प्रोजेक्ट बद्दल सगळ्या मित्रांना इतकं कौतुकाने सांगत असतात ते नेहमी. हा, त्यांना तोंडावर कौतुक करता येत नाही एवढंच. खरंच खूप दमलाय. झोपले महाराज. आई, मी निघतोय. हो माहितीये, हे खाऊन जायचं, रिकामे पोटी मी तुला जाऊ देणार नाही. अरे चिंटू आणि बाबा कुठे? अरे ते तुम्हाला हॉस्पिटल शिफ्ट करायचं ना, ते नवीन जागा बघायला गेले, दोघं असेच गेले काही गडबडी. अरे हो, आज ते काम करावंच लागणार आहे. सर ठीक आहे, काही हरकत नाही, मी निघतो. चल नाही नाही नाही, ज्यूस तरी घेऊन जाय. अगं आई, वेळ कसली घाई असेल. चल हळू हळू उठस का लागेल, हळू. चल बाय बाय बाय. ऐका नाही, ऐका ऐका, आज ते साखरपुड्याचा मेनू ठरवायचा ना, केटरिंग वाला येणार आहे. अगं आई, आजच बोलवायची काय गरज आहे? असे मारे एक एक दिवस महत्वाचा आहे बाळा. मी तर डेकोरेशन वाल्याला सुद्धा बोलवले. डेकोरेशन कशाला आता, घरच्या घरीच करायचंय ना. हो सगळं साधच करायचंय, पण शुभ कार्य आहे असं वाटायला नको का? आई तू विसरतेस, आपलं ठरलं होतं आधीच. असे नाही विसरले मी, मी जास्त काही करत नाहीये. बघ आई, तुझ्याशी बोलण्यात नाही इतकं. हा बोल रे. अरे ओके ओके ओके, हो मी निघतोय निघतोय. हा निघतोय. बघ आई, तिथे सगळे मीटिंगला जमलेत, मी नंतर बोलू. हो ठीक आहे ठीक आहे, 2 मिनिटं उशीर झाला म्हणून काही बिघडत नाही. मला मेनूचं काय ते नाही, तो 2 वाजता केटर येणार हे लक्षात ठेव, तेव्हा घरी. मी 2 वाजता घरी येऊ? हो. अरे अंजलीला पण घेऊन ये, म्हणजे सगळं फायनल करूया. हो हो, बघतो बघतो. कसली एवढी घाई असते याला, तिथे घाई करायला पाहिजे ती नाही करत. एक गोष्ट लक्षात ठेवा, पेशंट ही आपली प्रायोरिटी आहे. मी प्रत्येकाला आपल्या पेशंटची रिस्पॉन्सिबिलिटी अलॉट करतोय. या लिस्टमध्ये पेशंटची नावं आहेत, शिफ्टिंग करताना तुम्ही त्यांची काळजी घ्यायची. वा, सगळे भारी पेशंट माझ्याकडे झाले एकदम. एक नंबर. एक नंबर तर माझ्याकडे आहे. नाही नाही, एक काकू म्हणजे एकदम कॉमेडी आहे. एक नंबर म्हणजे सगळे गुणी पेशंट, शांतपणे ऐकणारे सगळे पेशंट माझ्याकडे आहेत, माझे फेवरेट.
नाही पेशंट ही फेवरेट असतात ते आज कळलं. डॉक्टर ही फेवरेट असतात पेशंटचे. आय एम सॉरी तुम्हाला तो अनुभव आला नसेल. इट्स ओके. मी दिलेल्या लिस्टमध्ये सगळ्या पेशंटची मेडिकल हिस्ट्री आणि त्यांचे प्रिकॉशन्स कसे घ्यायचे ते सगळं लिहिलंय इन डिटेल. यस सर. हे म्हणजे व्यवस्थित आणि डिटेल्ड एकदम. अंजली स्पेशल रूम मधल्या दोन क्रिटिकल पेशंट्सला तू हँडल करायचं. ओके ओके. आणि हो या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही मला आणि राऊत सरांना रिपोर्ट करायचं. राऊत हो कोणाला रिपोर्ट करू मी? अहो ते आपल्याला रिपोर्ट करणार आहे. अच्छा आपले हा सॉरी. इट्स ओके. आणि हे सगळं काम खूप स्मूथली पार पडायला हवं. ओके. सर ते आयसीयू मधले मेहतायत ते जरा क्रिटिकल आहेत. तर त्यांचं कसं म्हणजे काय करायचं? सर ऍक्च्युली ती केस आतापर्यंत मी हँडल करते. सो जर यापुढे सुद्धा ही रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली तर चालेल का? नो प्रॉब्लेम. सॉरी. एनी डाऊट्स? नो सर. नो डाऊट्स. नाही सर काहीच नाही. एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके डन देन. एक लक्षात ठेवा आपल्याला दोन दिवसात फेजेसमध्ये शिफ्टिंग करायचं. आणखीन एक, तुम्ही काम एक शिफ्टचं करणार पण तुम्हाला पैसे दीड शिफ्टचे मिळतील. थँक्यू सर. काय बोलताय? ओके चला. आणखीन काही डाऊट आहे? हां प्रदीप तुला एक खूप महत्त्वाची जबाबदारी देतो. बोला ना सर. हे सगळं तुला कोऑर्डिनेट करायचं. जबाबदारी खूप मोठी आहे पण मला खात्री आहे की तू करशील. हो सर. थँक्यू सो मच सर. असा विश्वास दाखवला ना मग काम करण्याचा उत्साह वाढतो. व्हेरी गुड. चला मग काम करा. गो ऑन. गुड लक गाईज. या सर. हा एक छोटासा प्रॉब्लेम होता सर. बोल ना. सर मला ते नवीन हॉस्पिटल खूप लांब पडतंय तर मी काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहिलो तर चालेल का? हो तुला जमेल. हो सर. पण राऊत सरांना असं वाटेल की मी ड्युटीचे एक्स्ट्रा पैसे मिळवण्यासाठी हे सगळं. त्यांची काळजी तू नको करूस ते मी बघतो. ठीक आहे सर. थँक्यू. एनी टाईम. आई पण ना. असा काय हा मुलगा? फोन घेतच नाहीये. ही अंजू पण माझा फोन उचलत नाहीये. निदान मेसेज करून कळवायचं तरी ना कधी येत आहेत. जयश्रीताई मला नाही वाटत आता हे दोघे जण येतील म्हणून. मला तर शंका येते बरं का. त्यांनी ठरवून टाकलंय आपला फोन घ्यायचा नाही म्हणून. कारण फोन रिसीव्ह केला की यावं लागेल ना त्यांना इकडे. आणखीन थांबावं लागेल का? कळलं का ते कधी येत आहे? नाही फोन घेतच नाही येत हो दोघही जण. बहुतेक नाही येणार आज. हरकत नाही मी उद्या येतो. सॉरी बराच वेळ घेतला तुमचा पण मी तुम्हाला फोन करून कळवते केव्हा यायचं. हो येतो. मीनाताई या मुलांनी कहर केलाय अगदी. हो ना. आणि आजचा पण दिवस वाया गेला आपला. नाही तर काय सर. मला असं वाटतं की आपल्याकडे आहेत तेवढ्या अँब्युलन्स कमी पडतील आपल्याला शिफ्टिंग साठी. अरे मग आणखीन अँब्युलन्सेस मागूया. थांब मी यशला विचारून घेतो. अरे मी सगळं बघून आलो तिथे. म्हणजे सगळे इक्विपमेंट्स फार चांगले आहेत. ओटी आयसीयू सगळं अप टू डेट एकदम मस्त. खरं आहे. आणि लाईफलाईन हॉस्पिटल जोपर्यंत उभरत नाही तोपर्यंत वेळ तर लागेलच. त्यामुळे आपल्याला चांगली जागा मिळाली नसतं प्रॉब्लेम झाला असतं. बरं यश बाबा जास्तीत जास्त अँब्युलन्सेस लागतील. काय करूया? काय करूया म्हणजे मागून घ्या लगेच. हा म्हणजे शिफ्टिंग स्मूथच झालं पाहिजे. पैशांचा किंवा बाकी कसलाही विचार करू नका. जे जे गरजेचं आहे सगळं करू आपण. ओके पाटील. ओके सर. सो बाबा कशी आहे नवीन जागा? अरे उत्तम. मी स्वतः जाऊन बघून आलो. म्हणजे आपल्याला जशी हवी होती ना तशी आहे. अप्रोप्रिएट. सुपर. खरंच म्हणजे नशीब चांगलं होतं म्हणून आपल्या टेम्पररी हॉस्पिटलसाठी एवढी चांगली जागा मिळाली. बरं असीम तू घरी आईला फोन केलास का? नाही बाबा फोन तर नाही केला. काय झालं? अरे खरं तर तू आत्ता तिथे घरी असायला हवा होतास. आज त्या दोघी जणी तिथे बसून ते केटरिंगचा मेन्यू वगैरे फायनल करणार होत्या. वाजले बघ किती. ऍक्च्युली
आता 3 वाजलेत पण तुझं घरी नाही ना गेलास तर तुझे 12 वाजणार आहेत नक्कीच. अगदी बरोबर बोलतो यश, तू लवकर घरी पळ नाहीतर मग खवळेला तिथे जयू. बाबा काम सोडून आता कसं जाऊ मी. तू हसू नकोस बाबा, तुम्ही प्लीज एकदा माझी बाजू समजावून सांगा ना आईला. हे बघा सई, तुझा साखरपुडा हा जयूच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे तिला या बाबतीत मी जर काही सांगायला गेलो ना तर ती काही ऐकून घेणार नाही. तू कशाला विषयाची परीक्षा घेतोय, तू जा ना घरी आणि करून टाक फायनल मेन्यू. जा मेनू काय, माझ्या साखरपुड्याला झुणका भाकरी ठेवा चालेल मला, मला काही प्रॉब्लेम नाही. हो हे सगळं आई समोर बोलून दाखव मग कळेल तुला. तिचे खूप मोठे मोठे प्लॅन्स आहेत तुझ्या साखरपुड्यासाठी, त्यामुळे आम्ही काय त्याच्यामध्ये पडणार नाही, तुझं काय ते बघून घेतो. आपल्याला काम आहे, चला डॉक्टर कम. ए यार, संसारात पडण्यासाठी इतकं सगळं करावं लागतं. कॅटरिंग वाल्यांशी काय बोलू यार मी.